मित्रांनो, 19 जून या तारखेपासून पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होत आहे. वेगवेगळ्या घटकांचे सुरू झालेले आहेत. बऱ्याच जिल्ह्यांचे या ठिकाणी अजून बाकी आहेत, परंतु निम्म्यापेक्षा जास्त घटकांचे या ठिकाणी जे वेळापत्रक आलेले आहे आणि वेळापत्रक सोबतच सर्व मित्रांचे या ठिकाणी हॉल तिकीट देखील आलेले आहेत. तर मित्रांनो, खूप मुलांना या ठिकाणी एकच प्रश्न येत आहे की 19 तारखेपासून बऱ्याच पुढे पुढे या ठिकाणी मुलांचे जे वेळापत्रक येत आहे, हॉल तिकीट आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मैदानी चाचणीसाठी कोणकोणती कागदपत्रे न्यायची आहे आणि कोणती न्यायची नाहीत, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि तुम्ही आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ मी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता, तुम्ही स्क्रीनवरती बघा, तर 25 ते 30 किती तर एकदम महत्वाची 25 ते 30 कागदपत्रे सांगणार आहे. आणि पोलीस भरतीसाठी आता ग्राउंडला जाताना सर्व कागदपत्रे तुम्हाला घेऊन जायची, सर्व कागदपत्रे घेऊन जायची आहे. एखादा जरी कागदपत्र त्यातून मिस झाला तर तुम्हाला पोलीस भरतीच्या या ठिकाणी मैदानी चाचणीसाठीच तिथे अपात्र केले जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कागदपत्रे घेऊन जा. आता दुसऱ्या मुलांचा दुसरा एक प्रश्न आहे की या ठिकाणी प्रॅक्टिस साठी सरावसाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तके सांगितले, टेस्ट सिरीज सांगा. तर आपल्या एकदम महत्वाच्या एकूण किती 25 टेस्ट तयार झालेल्या आहेत, एकूण 25 टेस्ट तयार झालेले आहे आणि याची किंमत आपली सर्वात कमी ठेवण्यात आलेली, फक्त 49 रुपये ठेवण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीज घेण्यासाठी बघू शकता तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती 49 रुपयाचं पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. या ठिकाणी 64 आहे, या ठिकाणी 64 91 91 39 64 31 99 या नंबरवरती 49 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, सर्व टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील. आणि मित्रांनो, एकही कागदपत्र यातून मिस होऊन द्यायचा नाही, लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता जे हॉल तिकीट आहे तुमचं, मैदानी चाचणीचं जे हॉल तिकीट आहे, याच्या तुम्हाला या ठिकाणी कोणत्या याच्या कशाच्या किती प्रिंट घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक याच्या बॅचे. आणि जसे या ठिकाणी क्रम आहे त्याच क्रमाने तुम्ही याला कागदपत्र सेट करायचे. तुमचं या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जे तुमचं हॉल तिकीट आहे याच्या तुम्हाला या ठिकाणी 2 प्रिंट घ्यायचे आहेत. तुमच्याजवळ एक ठेवायची आणि तेथे एक जमा करून घेतली जाईल, 2 प्रिंट तुम्ही या ठिकाणी घ्यायचे आहेत. दुसरा या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला दुसरा जो ऑप्शन आहे दुसऱ्या क्रमांकाचा, जो आधार कार्ड, आधार कार्डवरती या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आधार कार्डवरती कंपल्सरी केलं होतं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी तुमचं आधार कार्ड या ठिकाणी ओरिजिनल घेऊन जायचं. या ठिकाणी हॉल तिकीट ओरिजिनल या ठिकाणी ओरिजिनलचं असते. त्याच्यानंतर तुमचे ओरिजिनल आधार कार्ड सोबतच या ठिकाणी त्याच्या प्रिंट किती न्यायची आहे, तुम्हाला या ठिकाणी 3 प्रिंट याच्या न्यायचे आहे, 3 प्रिंट या ठिकाणी त्याच्या घेऊन जायचे आधार कार्डच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरं या ठिकाणी जे तुमचं डॉक्युमेंट्स आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचे फोटो, तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ 3 फोटो या ठिकाणी तिथे लागतील. किती फोटो लागतील, परंतु तुम्ही या ठिकाणी किती फोटो घेऊन जायचे, तुम्ही 5 फोटो या ठिकाणी तिथे घेऊन जायचे आहेत, 5 फोटो न्यायचे आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी महत्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी थोडा डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे, 1 मिनिट. इथून पुढे जे महत्वाचे कागदपत्र इथून पुढे आहेत, ठीक आहे. चौथ्या क्रमांकाचे या ठिकाणी याच्यामध्ये 4-5 डॉक्युमेंट्स असणार आहेत, ठीक आहे. चौथ्या क्रमांक जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्या या ठिकाणी 10वी बघू शकता, 10वी 12वी 10वीची या ठिकाणी जे मार्कशीट आहे, तुमचा निकाल आहे, 10वीचा निकाल बघू शकता या ठिकाणी लिहित आहे, निकाल 10वीचा निकाल या ठिकाणी एक आकडा देत आहे, 10वीचा निकाल. सोबतच या ठिकाणी दुसरा पॉईंट देत आहे, 10वीचं या ठिकाणी जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्या या ठिकाणी ते खूप महत्वाचं आहे, बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं या ठिकाणी. त्याच्यानंतर 12वीचा या ठिकाणी बघू शकता, 12वीचा या ठिकाणी निकाल, 12वीचा निकाल. सोबतच या ठिकाणी जे 12वीचं या ठिकाणी 10वीप्रमाणे या ठिकाणी जे बोर्ड सर्टिफिकेट आहे तेच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे, म्हणजे 10वी 12वीचा निकाल आणि 10वी 12वीचे मार्कशीट, येथे 4 कागदपत्र तुमची झालेली आहे. त्याच्यानंतर 10वी आणि 12वीच्या नंतर तुम्ही डिप्लोमा केला असेल, डिग्री केलेली असेल, त्याच्या पुढील या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पुढील डिग्री केलेली असेल, तुम्ही आर्मी मॅन असेल म्हणजे या ठिकाणी एक माजी सैनिक असेल ते या ठिकाणी त्याचं, आणि या ठिकाणी पदवीधर केली असेल, तर सर्व या ठिकाणी तुम्हाला जे निकाल आहेत तुमचे सर्व रिझल्ट आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे वेळेवरती. तिथे या ठिकाणी जास्त तुम्हाला या ठिकाणी करामत होऊ शकते, त्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन जायचे आहे. हा चौथा पॉईंट होता. आता या ठिकाणी जो 5वा पॉईंट आहे, ठीक आहे, 5वा पॉईंट तुम्ही महत्वाचा आहे, जन्मतारखे या ठिकाणी पुरावा सिद्ध करण्यासाठी तुमच्या या ठिकाणी 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती या ठिकाणी आणि रिझल्टवरती तुम्हाला तुमची जन्मतारीख असलेली बघायला भेटेल. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जन्म दाखला त्यांनी म्हटलेला आहे, म्हणजे बघू शकता
स्थानिक स्वराज्य संस्थेचा या ठिकाणी जन्म दाखला म्हणजे या ठिकाणी दहावी प्रमाणपत्र, दहावी जे तुम्हाला या ठिकाणी मी हे बोर्ड सर्टिफिकेट बोललेलं आहे याच्यासाठी हा जन्म तारखेचा सर्वात मोठा पुरावा असतो, कारण जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावरती तुमचा या ठिकाणी जन्म म्हणजे तुमची या ठिकाणी जन्मतारीख असते. बघू शकता दहावी प्रमाणपत्र शाळा, लक्षात घ्यायचं आहे शाळा सोड या ठिकाणी दहावी प्रमाणपत्र या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट पाहिजेलच, सोबतच या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला महत्वाचा आहे आणि वरील नमूद केल्याप्रमाणे वरील नमूद स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे ओरिजिनल तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे आणि ते नसले तर या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्वाचा जो पॉईंट माझ्याकडून विसरलेला आहे बघू शकता बोनाफाईड, बोनाफाईड या ठिकाणी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुमच्याकडे 100% बोनाफाईड असणे गरजेचेच आहे, अन्यथा तुम्हाला तिथे अपात्र केले जाईल, लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे हे कंपल्सरी आहे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी म्हणजेच अधिवास तुम्ही महाराष्ट्राचे अधिवासी आहेत असे तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण डोमासाईल म्हणतो ते असणे गरजेचे आहे ठीक आहे. हा या ठिकाणी 6वा पॉईंट होता, हा 6वा आणि या ठिकाणी हा 7वा बोनाफाईड, जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर बोनाफाईड 100% तुम्हाला असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. सोबतच या ठिकाणी जो 7व्या क्रमांकाचा ठीक आहे या ठिकाणी 6 झालेला आहे तर ठीक आहे बघू शकता जो 7व्या क्रमांकाचा जो पॉईंट आहे तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. आता हा जातीचा दाखला कोणाला लागतो बघू शकता एस सी ठीक आहे, एस सी एस टी आणि आता या ठिकाणी मराठा आरक्षणांना या ठिकाणी SEBC जे SEBC SEBC या ठिकाणी जे प्रमाणपत्र भेटलेले आहे आणि खूप मुलांनी पावतीवरती देखील फॉर्म भरलेला आहे, पावती आणि तुमचा या ठिकाणी पावती फॉर्म भरला तो पावती आणि या ठिकाणी तुमच्या जातीचा दाखला आहे जो भेटलेला आहे नवीन तो देखील तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे. या ठिकाणी मागच्या वर्षीचं हे त्याच्यामुळे या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी SEBC ला देखील तो दाखला जातीचा लागणार आहे हे देखील तुम्ही घ्यायचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता जात पडताळणीचे वैधता प्रमाणपत्र हे या ठिकाणी कंपल्सरी नाही, या ठिकाणी हे कंपल्सरी नाही हे लक्षात घ्यायचं आहे, मागासवर्गीयांसाठी असते हे परंतु हे कंपल्सरी नाही हे लक्षात घ्यायचं आहे जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र. त्याच्यानंतर बघू शकता हे या ठिकाणी कोणाला ओबीसी, ओबीसी साठी या ठिकाणी बघू शकता नॉन क्रिमिलियर बघू शकता प्रमाणपत्र असल्यास म्हणजे असल्यास म्हटलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसी ला हे असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर हा या ठिकाणी जो आपला होता 8वा पॉईंट ठीक आहे, 8वा पॉईंट या ठिकाणी मी करत आहे. त्याच्यानंतर हा होता नॉन क्रिमिनलचा 9वा पॉईंट, वेगवेगळे या ठिकाणी प्रत्येक कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 9वा आणि या ठिकाणी जो 10वा पॉईंट आहे, 10वा म्हणजे या ठिकाणी पॉईंट आहे तो बघू शकता माजी सैनिकांबाबत. जर तुम्ही माजी सैनिक असाल आणि माजी सैनिक मधून तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी तुम्हाला माजी सैनिक जे प्रमाणपत्र असते ते या ठिकाणी बघू शकता डिस्चार्जेबल बुक असते ते तुम्हाला या ठिकाणी डिस्चार्ज ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही हा पुरावा सिद्ध होतो की तुम्ही माजी सैनिक आहात. त्याच्यानंतर बघू शकता 11वा पॉईंट, जर तुम्ही अंशकालीन मधून असाल तर अंशकालीन आरक्षणाबाबत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, या ठिकाणी IMP आहे जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे आहे, ते लागेलच, त्याच्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अंशकालीन पदवीधर आहात हे सिद्ध करता येणार नाही. जर या ठिकाणी बघू शकता तुम्ही खेळाडू आहात तुमचा या ठिकाणी 12वा पॉईंट खेळाडूचे प्रमाणपत्र, जर तुम्ही खेळाडू मधून फॉर्म भरला असेल तुमच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे. आता या ठिकाणी हे आणि हे कोणी प्रमाणित केलेले पाहिजे तर विभागीय उपायुक्त यांनी खेळाबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, हे खेळाडूचे प्रमाणपत्र हे असणे गरजेचे, विभागीय उपायुक्त यांनी खेळाबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी गृहरक्षक प्रमाणपत्र म्हणजेच जर तुम्ही होमगार्ड या ठिकाणी हा जो कितवा पॉईंट आहे वरचा ठीक आहे 12 आणि हा जो मला तुम्हाला या ठिकाणी खेळाडूचा हा 12 आणि हा 13वा पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे गृहरक्षक प्रमाणपत्र, गृहरक्षक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्हाला या ठिकाणी 2 ते 3 वर्षानंतर या ठिकाणी जे तुम्हाला जे होमगार्ड आहेत त्यांना या ठिकाणी जे प्रमाणपत्र भेटते ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आधी होमगार्ड आहात याचे प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी गृहरक्षक दलाचं हे होमगार्डचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ठीक आहे. आता जो महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी जो महत्वाचा 14वा जो पॉईंट आहे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे ओरिजिनल आणि सर्व कागदपत्रे मी सांगितलेले आहे ते ओरिजिनल घेऊन जायचे आणि सर्व कागदपत्रांच्या या ठिकाणी प्रिंट किती लागत आहे नंतर मी तुम्हाला सांगेल. बघू शकता प्रकल्पग्रस्त असेल त्याचे ओरिजिनल प्रमाणपत्र नेणे, जर तुम्ही या ठिकाणी
धरणग्रस्त या ठिकाणी हे एकच जवळजवळ थोडे यांच्यामध्ये थोडासा फरक असतो, काही वेळेस एकच हे असतं. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आणि भूकंपग्रस्त हे या ठिकाणी जर ज्या माध्यमातून ज्या घटकातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये आरक्षण कशामध्ये घेतले आहे, जर धरणग्रस्त मध्ये घेतलंय की प्रकल्पग्रस्त की या ठिकाणी भूकंपग्रस्त मध्ये घेतले, त्याचं प्रमाणपत्र ओरिजिनल असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर काही मुलं आहेत या ठिकाणी जे पोलीस पाल्य आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी पोलीस पाल्य असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यांच्या ठिकाणी जे वडील किंवा त्यांच्या आई आहेत ते या ठिकाणी, त्यांचा मुलगा या ठिकाणी असणे गरजेचे आहे, त्यांच्या या ठिकाणी पुरावा असणे गरजेचे आहे, ते प्रमाणपत्र तुम्हाला असते ते भेटलेले गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता एनसीसी, एनसीसीला या ठिकाणी 5, 3, 2 अशा प्रकारे जे गुण वाढवून भेटतात आणि तुमच्याकडे जर एनसीसी प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल तेथे सादर करणे गरजेचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो महत्वाचा पुढील पॉइंट आहे या ठिकाणी 17व्या क्रमांकाचा, अनाथ उमेदवार महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जे अनाथ आहे, अनाथ मधून फॉर्म भरले आहे त्यांच्याकडे या ठिकाणी प्रमाणपत्र बघू शकता, महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला घेऊनच जायचं आहे, ओरिजिनल सर्व कागदपत्रे ओरिजिनल घेऊन जायची आहेत. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी बघू शकता जो 18वा जो पॉइंट दिलेला आहे तर बघू शकता, ठीक आहे, संगणक हाताळणी प्रमाणपत्र हे आहे या ठिकाणी, त्यालाच या ठिकाणी MSCIT म्हणतो. हे या ठिकाणी कंपल्सरी नाही, या ठिकाणी नाही लिहित आहे, कंपल्सरी नाही. हे तुम्हाला या ठिकाणी जॉब लागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाच्या आत, या ठिकाणी 2 वर्षाच्या आत या ठिकाणी हे तेथे सादर करणे गरजेचे असते. तेथे तुम्ही या ठिकाणी जॉब लागल्याच्या नंतर तुम्ही करू शकता आणि 2 वर्षाच्या आत तुम्ही हजर देखील करू शकता. आणि या ठिकाणी दुसरा पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट लिहिला, जो पहिला पॉइंट आहे जात पडताळणी, ही या ठिकाणी ही देखील तुम्हाला 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी डिपार्टमेंट म्हणजे तुमची ज्या विभागात तुम्ही जॉब करता त्या विभागामार्फत होऊन जाते, येथे कंपल्सरी नाही. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रत्येक कागदपत्राच्या किती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रिंट पाहिजे असेल या ठिकाणी मी सांगत आहे. तर तुमच्या या ठिकाणी जे हॉल तिकीट आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रिंट लागणार आहे, एक तेथे जमा करून घेतली जाईल. आधार कार्ड आहे त्याच्यात 2-3 प्रिंट लागतील तुम्हाला या ठिकाणी, जर आधार कार्ड न्यायचेच सोबतच पॅन कार्ड वगैरे तुमच्याकडे असेल ते देखील घेऊन जायचे. आणि एक महत्वाचा कागदपत्र मी या ठिकाणी IMP करत आहे, जे मुलाने या ठिकाणी चालक मधून फॉर्म भरलेला आहे बघू शकता, त्यांना टी आरचं जे लायसन आहे, लायसन तुम्हाला घेऊन जाणे गरजेचे. त्यासाठी मी सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे एखादा कागदपत्र मिस झाला तर मी तुम्हाला पुढे सांगून टाकेन. ठीक आहे, यार लायसन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आधार कार्डचे या ठिकाणी 3 प्रिंट घेऊन जायचे आहे. फोटो या ठिकाणी मी 3 लिहिलेले होते, परंतु जवळपास तुम्ही 5 फोटो नेणे गरजेचे आहे, 5 फोटो घेऊन जायचे आहे तुमचे या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी बघू शकता दहावीचे जे आहे तुमचे निकाल, त्याच्या या ठिकाणी 2 या ठिकाणी प्रिंट न्यायचे आहेत. आणि 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे याच्यात 2 प्रिंट न्यायचे आहे. त्याच्यानंतर जे 12वीचा निकाल आहे त्याच्या देखील 2 प्रिंट घेऊन जायचे आहेत. सॉरी 12 झाले, याच्या या ठिकाणी जो निकाल आहे त्याच्यात 2 प्रिंट आणि जो या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट आहे 12वीचं त्याच्यात देखील 2 प्रिंट न्यायचे आहेत. तर या ठिकाणी महत्वाचा पुढचा या ठिकाणी जो तुमचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे किंवा बोनाफाईड आहे त्यांच्या या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याच्या 2 प्रिंट घेऊन जायचे आहेत. आणि या ठिकाणी जो क्रम मी सांगितलाय त्याच्याच प्रकारे क्रम लावायचा आहे आणि बोनाफाईड असेल तरी देखील त्याच्या 2 प्रिंट घेऊन जायचे आहे. आणि सर्व कागदपत्रे ओरिजिनल देखील तुम्हाला तेथे न्यायचे आहेत. अधिवास प्रमाणपत्र तुमचं डॉमिसाईल ओरिजिनल न्यायचं आहे आणि 2 ते 3 प्रिंट या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर जातीचा दाखला खूप महत्वाचा आहे, तुम्ही SC कॅटेगरीचे आहे, ST कॅटेगरी आहे हे सिद्ध करण्यासाठी जातीचा दाखला तुम्हाला नेणे गरजेचे आहे. याच्या देखील तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहे आणि 2 ते 3 या ठिकाणी कागदपत्रे तुम्हाला जे झेरॉक्स आहे घेऊन जायची आहे. आता जात पडताळणी तुम्हाला या ठिकाणी गरजेचे नाही सध्या, परंतु या ठिकाणी असेल तर तुम्ही 100 टिके घेऊन जा, तेथे टिक मार्क करून येस वरती तुम्ही ते टिक करतील आणि तुम्हाला या ठिकाणी नंतर लागणार नाही, असेल तर नक्की घेऊन जा. आता या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर आहेत, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या दिनांकास वेळीच अगोदर काढलेले ते या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर OBC घेऊन जायचे आहे आणि 2 ते ओरिजिनल घेऊन जायचे आणि 2 ते 3 प्रिंट देखील तुम्हाला तेथे घेऊन जाणे गरजेचे आहे. आता माजी सैनिकांचे जे प्रमाणपत्र आहे ते देखील न्यायचे ओरिजिनल आणि 2 ते 3 त्यांनी झेरॉक्स घेऊन जायचे आहे. अंशकालीन प्रमाणपत्रासाठी 2 ते 3 या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी असेल तर घेऊन जायचे आहे. खेळाडूंसाठी खूप ओरिजिनल जे पाहिजे तेच या ठिकाणी ओरिजिनल घेऊन जायचे आणि 2 ते 3 प्रिंट या ठिकाणी घेऊन जायचे झेरॉक्सच्या काढून. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी आणि हे प्रमाणपत्र कशाचे पाहिजे पुन्हा एकदा सांगत आहे, विभागीय आयुक्तांनी त्यांनी या ठिकाणी खेळाबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि होमगार्ड असल्याचे प्रमाणपत्र ते घेऊन जायचे, त्याचे देखील तुम्हाला 2 ते 3 झेरॉक्स घेऊन जायचे आहे तेथे. त्याच्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त,
आणि धरणग्रस्त असेल तर त्याचे ओरिजिनल प्रमाणपत्र, ओरिजिनल जिल्हाधिकाऱ्याने प्रमाणित केलेले ओरिजिनल प्रमाणपत्र न्यायचे आहे, आणि त्याच्या देखील तुम्हाला 2 ते 3 प्रिंट घेऊन जायचे आहे, जेरॉक्स घेऊन जायचे आहे. जर तुम्ही पोलीस पाल्य असाल, पोलिसांचे मुलगा मुलगी असेल, तर या ठिकाणी त्याचे ओरिजिनल प्रमाणपत्र सोबतच या ठिकाणी 2 ते 3 या ठिकाणी जेरॉक्स त्याचे घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर एनसीसी, एनसीसी फॉर्म भरताना जर तुम्हाला एनसीसी केलेली आहे की नाही, येस नो करायला येते, जर येस केले असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे असेल प्रमाणपत्र, ओरिजिनल प्रमाणपत्र त्याचे घेऊन जायचे आहे, सोबतच या ठिकाणी 2 ते 3 प्रिंट त्याच्या घेऊन जायच्या आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही अनाथ असाल तर त्याचं अनाथ या ठिकाणी महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणित केलेले हे प्रमाणपत्र आहे, ते ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचे आहे, सोबतच या ठिकाणी त्याच्या जेरॉक्स न्यायचे आहे 2 ते 3. ठीक आहे, या ठिकाणी जर असेल तुमच्याकडे एमएससीआयटी, एमएससीआयटी जर असेल ओरिजिनल ते घेऊन जा, आणि त्याचे जेरॉक्स देखील घेऊन जाणे गरजेचे आहे. जर आणि तुम्हाला हे वेगळे असेल, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन, या ठिकाणी ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग लायसन मी तुम्हाला सांगितले ते देखील असेल तर ओरिजिनल घेऊन जायचे, टीआर असलेले ओरिजिनल घेऊन जायचे, सोबतच या ठिकाणी त्याचे देखील तुम्हाला 2-3 प्रिंट न्यायचे आहे, 2 ते 3 प्रिंट जेरॉक्स घेऊन जायचे आहे. तर मित्रांनो, जेवढे पण महत्वाची कागदपत्रे आहे याच्यातलं एक देखील कागदपत्र तुम्ही विसरून जायचं नाही, अन्यथा ते तुम्हाला अपात्र केले जाईल. त्यासाठी ही मी सांगितल्याने काळजीपूर्वक ही सर्व कागदपत्रे घेऊन जायची आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे महत्वाचा, ठीक आहे, शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तुमच्या, या ठिकाणी बघू शकता फॉर्मची प्रिंट, या ठिकाणी बघू शकता फॉर्म, फॉर्मची या ठिकाणी प्रिंट राहिलेली आहे, ही देखील प्रिंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील सांगणारच आहे, जी फॉर्मची प्रिंट आहे ती देखील तुम्हाला घेऊन जायची आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वायपीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.